प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी मित्र असतोच. मित्रामुळे आयुष्य का जगावं याचं उत्तर मिळतं. मैत्रीत वय, जात पात, श्रीमंत, गरीब असं काहीच पाहिलं जात नाही. याच मैत्रीपायी दरवर्षी ऑगस्ट महिन्यात फ्रेंडशिप डे साजरा करण्यात येतो. भारतासह अनेक देशात विविध पद्धतीने सेलिब्रेट केला जातो. जसे की कोणी ग्रुपनं फिरायला जातं तर कोणी पार्टीचं नियोजन करतं. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा करण्यात येतो. पण ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारीच का? या मागचं कारण तुम्हाला माहिती आहे का? चला पाहूयात. 1935 मध्ये अमेरिकेत ऑगस्टच्या पहिल्या रविवारी एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. त्यावेळी या हत्येमागे अमेरिकन सरकारचा हात होता असं म्हटलं जात होतं. ज्या व्यक्तीची हत्या करण्यात आली त्या व्यक्तीचा एक जवळचा मित्रही होता. आपल्या मित्राचा खून झाला हे कळताच त्या व्यक्तीनेही आत्महत्या केली. मैत्रीचं हे रूप पाहून अमेरिकन सरकारनं ऑगस्ट महिन्याच्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा करण्याचा निर्णय घेतला. हळूहळू करून हा दिवस साजरा करण्याची प्रथाच सुरू झाली. भारतासह अनेक देश ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा करू लागले. यंदाही 4 ऑगस्ट रोजी फ्रेंडशिप डे साजरा केला जाणार आहे. या दिवशी तरुणांमध्ये एक वेगळाच उत्साह दिसून येतो. दरवर्षी एक खास थीमही असते. यावर्षी एम्बॅरेसिंग डायव्हर्सिटी फॉस्टरिंग युनिटी अशी थीम आहे. तर मग मंडळी, तुम्ही तुमचा फ्रेंडशिप डे कसा सेलिब्रेट करणार आहात हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा.